कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आज बैठक होणार आहे या चर्चेची रूपरेषा ठरवण्यासाठी काल झालेल्या बैठकीत विचारविनिमय वी करण्यात आला सुधारित कृषी कायद्यातले विशिष्ट मुद्दे आणि निरनिराळे पैलू शेतकऱ्यांनी समजून घ्यावेत आणि खुल्या मानानं चर्चा करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे नव्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बैठक घेतली या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते संसदेत मंजूर करण्यात आलेले तीन नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून कृषी विकासाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांना या नवीन कायद्याबाबत काही हरकत असेल तर सरकार त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी चर्चेसाठी तयार असल्याचं तोमर म्हणाले